त्यांनी मित्रांनो या भागामध्ये आपण त्याचा आठवीचा भूगोल विषयाचा पाठ क्रमांक 5 सागरी प्रवाह या पाठामध्ये सागरी प्रवाहाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम या परिणामाबद्दल अभ्यास करणार आहोत. आपण सर्वांनी पाहिलं की सागरी प्रवाह जे आहेत हे समुद्रातील पाण्याच्या प्रवाहाला सागरी प्रवाह म्हणतात आणि या प्रवाहाचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो त्याबद्दल विचार करताना सागर सान्निध्यातील प्रदेशावर याचा विशेष करून असा परिणाम आपल्याला दिसून येतो. समजा उष्ण सागरी प्रवाह जर थंड प्रदेशातील किनारपट्टीजवळ जर वाहत असतील तर त्यावेळेस हवामान उष्णार आणि त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढलेलं असतं. तर हे जे प्रमाण आहे ते काही ठिकाणी वाढलेलं दिसून येईल, काही ठिकाणी नाही वाढला. सागरी प्रवाह जर नसते तर मात्र काय झालं असतं की पाणी एका ठिकाणी संचित राहिलं असतं, त्याचा प्रवाह झाला नसता, ते वाहिलं नसतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो सागरी सजीवांवर झालेला असता. त्या ठिकाणी वनस्पती आहे, प्राणी आहे, त्याचा फायदा जो आहे तो सजीवांना नक्कीच झाला नसता. तर या ठिकाणी जे सागरामध्ये असणारे जे सजीव आहेत त्यांना लागणारे जे खाद्यपदार्थ आहेत त्या खाद्यपदार्थांसाठी या ठिकाणी सागरी प्रवाह खूप महत्वाचे आहे. हे प्रवाह जेव्हा उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह एका ठिकाणी येतात त्या ठिकाणी यांचं ज्यावेळेस प्रवाहांचं एकत्रीकरण होत असतं त्यावेळेस त्या ठिकाणी शेवाळ यासारखे वनस्पती तयार होत असतात आणि त्यांना ते मासे जे आहेत त्या माशांचं खाद्य म्हणून त्या ठिकाणी ते त्यांना उपयोगात येत असतात. त्याचबरोबर अजून एक महत्वाचं असं आहे की उष्ण आणि शीत प्रवाह जर एकत्र येतात त्यावेळेस त्या ठिकाणी धुकं सुद्धा निर्माण होत असतं. या धुक्यांचे दाट धुक्यांचे परिणाम या ठिकाणी जे जल वाहतूक आहे म्हणजे समुद्र मार्गे जी होणारी वाहतूक आहे त्या वाहतुकीसाठी अडचण निर्माण करत असते आणि त्या ठिकाणी काही वेळेला ते बाधा पण आणत असते. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा फायदा जो आहे सागरी या सागरी प्रवाहाचा जो फायदा आहे तो समुद्रामध्ये जे जल वाहतूक चालते म्हणजे ज्या ठिकाणी जहाज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी समुद्रामधून प्रवास करत असतात त्यावेळेस त्यांच्या प्रवाहाचा फायदा हा नक्कीच त्या या ठिकाणी सागरी वाहतुकीसाठी होत असतो. इंधन बचतीसाठी जर समजा त्या प्रवाहाच्या दिशेने जर वाहतूक होत असेल तर त्याचा फायदा त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसून येतो. आणि जेव्हा शीत प्रवाहाचे जे शीत सागरी प्रवाह जेव्हा उष्ण प्रवाह उष्ण सागरी प्रवाह जे आहेत शीत प्रवाहाचे जे आहेत ते जेव्हा किनारी प्रदेशातून जात असतात त्यावेळेस पर्जन्य मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते. कमी पर्जन्य पण त्या ठिकाणी अशा पद्धतीने पर्जन्याचा परिणाम या ठिकाणी मानवी तर मानवी जीवनावर या ठिकाणी प्रवाह असेल, प्रवास असेल, जीवसंपत्ती असेल, त्याचबरोबर दळणवळण असेल आणि असे विविध अंगी परिणाम या ठिकाणी मानवी जीवनावर या सागरी प्रवाह जे होताना आपल्याला दिसून येतात.